आशिया खंडातील अग्रगण्य आणि जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची अर्थदूत मानली जाणारी जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात गेली आहे बुधवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजीराव करडिले यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर गुले यांना अवघ्या एका मताने पराभवाचा धक्का दिलाय बँकेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचे स्पष्ट बहुमत असताना भाजपने बाजी आहे जिल्हा बँकेतील अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या वर्चस्वाला भाजपने सुरुंग लावलाय संचालकांना उमेदवार निवडताना विश्वासात न घेतल्याने आघाडीवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे तत्कालीन अध्यक्ष उदय शेळके यांच्या अकाली निधनामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते या पदासाठी बुधवारी निवडणूक झाली बँकेच्या एकवीस संचालकांपैकी राष्ट्रवादीचे दहा काँग्रेसचे चार भाजपचे सहा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा एक संचालक आहे बुधवारी झालेल्या निवडणुकीत आघाडीचे घुले आणि भाजपकडून कर्डिले यांनी अर्ज दाखल केला होता कर्डिलेंच्या उमेदवारीमुळे आधीच राजकीय शंकेची पाल चुकचुकली होती अखेर मतदान झाले आणि त्यात कर्डिलेंना दहा तर घुलेंना नऊ मते मिळाली आणि एक मत बाद झाल्याने अध्यक्षपदाची शर्यत कर्डिले यांनी जिंकली